करण्याचा दृष्टिकोन काहीसा वेगळा असेल, पण जे आपण सध्या पाहतोय विधिमंडळामध्ये उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील, अंबादास दानवे, अनिल परब या नेत्यांमध्ये भेट झाली आणि काही काळासाठी का होईना पण राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आपापसातील मतभेद बाजूला ठेवून काहीसं तणावमुक्त वातावरण, मनमोकळ्या गप्पांचं वातावरण पाहायला मिळालं. या भेटीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना ऍडव्हान्स शुभेच्छा दिल्या आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी हे प्रेम कायम राहू द्या असं चंद्रकांत पाटील यांना सांगितलंय. आता या भेटीचे अनेक अन्वयार्थ आगामी काळामध्ये लागत जातील, पण सध्या चंद्रकांत पाटील, उद्धव ठाकरे, अनिल परब आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये झालेली ही भेट चर्चेचा विषय ठरतीये. अभय देशपांडे, राजकीय विश्लेषक, सध्या आपल्यासोबत आहेत. सर, अधिवेशनाचा पहिला दिवस खरं तर गाजतो तो म्हणजे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये होणाऱ्या खड्याजंगीनं, पण आजची ही भेट, तणावमुक्त वातावरण, हसत खेळत गप्पा आणि हे प्रेम कायम राहू द्या असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं काही वेगळं सुचवतंय असं वाटतं? नाही, मला वाटतं की एक गेस्चर म्हणून अतिशय चांगलं दृश्य होतं ते, परंतु त्याच्यातून काय राजकीय समीकरणांमध्ये काही बदल होतील किंवा आत्ताच्या ज्या भूमिका घेतलेल्या आहेत सगळ्या पक्षांनी त्यात काही पॅराडाईम शिफ्ट येईल असं काही वाटत नाहीये. एक निश्चित आहे की आता या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आतापर्यंत जे एकतर्फी वातावरण झालं होतं आणि त्यामुळे जी निर्माण झालेली कटुता होती ती कुठेतरी मला वाटतं की या निवडणुकीच्या निकालांनी सगळ्यांना जागेवर आणलेलं आहे आणि आता इक्वल स्टेजवर सगळे चर्चा करतायत, त्यामुळे मला वाटतं की ते वातावरण थोडं निवळलेलं दिसतंय. परंतु त्याच्यातून काही मांडणी वेगळी होईल नजीकच्या काळामध्ये, किमान विधानसभा निवडणुका होईपर्यंत असं आत्ता म्हणता येणार नाही. फार तर घडामोडी ज्या अपेक्षित आहेत त्या म्हणजे की काही आमदार या गटातले, त्या गटात, तिकडच्या इकडे, याच्यात काही गोष्टी, त्याही मला वाटतं की हे अर्थसंकल्प जे अधिवेशन झाल्यानंतर आपल्या मतदारसंघासाठी आवश्यक तो निधी घेतल्यानंतर आमदार काही वेगळ्या भूमिका घेऊ शकतील काही लोक, परंतु आज तरी त्याच्याबद्दलचं काही भाकीत करणं मला वाटतं घाईचं होईल. सर, आपण दोन दृश्य पाहतोय आता, एकीकडे चंद्रकांत पाटील, उद्धव ठाकरेंची भेट, तर दुसरीकडे जे सातत्याने एकमेकांवर टीका करत असतात ते देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे सुद्धा आज विधिमंडळामध्ये एकमेकांसमोर आले आणि कोणी कोणाला टाळलं नाही, हसतमुखानं सामोरे गेले एकमेकांना. काय याचे अर्थ लावता येऊ शकतात कुठेतरी, आणि या सगळ्यामुळे एक इन्सिक्युरिटी महाविकास आघाडीमध्ये काहीशी निर्माण होऊ शकते असं नाही वाटत? नाही, तसं काही तशी शक्यता नाही वाटत आहे, कारण असं आहे की दिल मिले ना मिले हात मिला ते रही आहे असं म्हणतात, त्याप्रमाणे राजकीय मंडळी हात मिळवत असतात आणि त्याच्यातूनच कधी भविष्यामध्ये काही साखर पेरणी होऊन कधी भविष्यात निर्माण झालं तर होऊ शकतं. त्याच्यामुळे एकदम जी कटुता होती आणि एकमेकांकडे बघणंही टाळण्याचे जे प्रकार, ज्या वातावरण तयार झालं होतं महाराष्ट्रातलं ते या निमित्ताने निवळलेलं आहे एवढं मात्र निश्चितपणे दिसतंय. परंतु आज याच्यामध्ये दोन गोष्टी असतात पदल्या, एक तर अतिशय जवळीक दाखवून समोरच्या तंबूमध्ये परस्पराबद्दलचा अविश्वास निर्माण करणे किंवा त्याच्यातून काही राजकीय समीकरण भविष्यात येऊ शकेल याच्यासाठी काही पेरणी करणे. परंतु केवळ एका भेटीवरनं त्यातून काही फार मोठं घडेल असं आत्ता तरी सांगता येणार नाही. सर, आणखी एक महत्वाचा मुद्दा इकडे अधोरेखित करायचा, तो म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना ऍडव्हान्स शुभेच्छा दिल्यात, दुसरीकडे भाजपकडून सुद्धा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते पदवीधर मतदारसंघाच्या आणि अनिल परबांना चंद्रकांत पाटील ऍडव्हान्स शुभेच्छा देतात, काय अंदाज, काय अर्थ याचे? नाही, एक निश्चित आहे त्यांच्याकडे काही अंतर्गत त्यांचे रिपोर्ट असतील आणि त्यामुळे त्या शुभेच्छा दिल्या आहेत की नाही ते चंद्रकांत दादांशी बोलल्यानंतरच कळेल. परंतु उमेदवार कुठलेही, म्हणजे एकमेकाविरुद्ध निवडणूक लढवणारे उमेदवारही मतमोजणीच्या वेळी शुभेच्छा एकमेकांना देतात ते आपण बघतोच नेहमी, त्याच्यामुळे त्याच दृष्टिकोनातून याच्याकडे आत्ता तरी बघावं लागेल. सर, आणखी एक महत्वाचा प्रश्न की लोकसभेचा निकाल लागल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं होतं की प्रकृती साथ देत नव्हती तरी सुद्धा त्यांनी उत्तम परफॉर्मन्स दाखवला. आज दुसरीकडे संजय राऊत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा अशी अप्रत्यक्ष मागणी करतात, काँग्रेसवर दबाव टाकायचा प्रयत्न करतात. काही कनेक्टिंग लिंक्स, काही कनेक्टिंग डॉट्स यामध्ये दिसतात तुम्हाला? नाही, भविष्यातलं मी ज्याचा उल्लेख केला की आज आपण बघितलं तर मोदी सरकारकडे आज स्वतःचं भाजपाचं बहुमत नाहीये,
केंद्रामध्ये ते सरकार दोन पक्षांवर जेडीयू आणि तेलुगू देशमच्या आधारावर ते सरकारचं स्थैर्य अवलंबून आहे. अशा काळामध्ये जर भविष्यात काही प्रश्न निर्माण झाले तर आपल्या गुडबुकात काही लोक असावेत, त्यांच्या गुडबुकात आपण असावं, यासाठी जे मला वाटतं की संबंध प्रस्थापित केले जातात, जी कटुता दूर केली जाते, त्याचीही याच्या मागे कारण असू शकेल. परंतु विधानसभेच्या आधी त्यात काही मोठा आत्ताच्या पोझिशनमध्ये फार काही बदल होईल असं दिसत नाहीये. प्रज्ञा, सर असं म्हणतात की राजकारणात काहीच सहज सोपं नसतं, त्यामुळे या भेटीचे अन्वयार्थ नजीकच्या काळामध्ये नेमके कसे उलगडतात हे पाहणं महत्वाचं आहे. सर आभार आपले, आपण सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल. तर ही दोन दृश्य आज विधिमंडळातली आपण पाहतोय. विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे. अपेक्षा अशी होती की सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अक्षरशः खडाजंगी होईल, कारण का विरोधक तलवारी परजूनच